संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील गोटा आणि घारगाव परिसरात आज सकाळी 8:36 भूकंपाच्या धक्क्यांनी चांगलाच हादरा बसला असून 2.8 रिस्टर स्केलची नोंद नाशिकच्या मेरी संस्थेमधील भूकंप मापक यंत्रावर झाली आहे. नाशिक पुणे महामार्गावरील या गावात पुन्हा एकदा ग्रामस्थांच्या मनात भीती निर्माण झाली असून प्रशासनानं उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. संगमनेर तालुक्याच्या गोटा गावासह माळवाडी, केळेवाडी, कुरकुटवाडी, आंबीदुमाला आदी गावांमध्ये मागील वर्षापासून भूकंपाचे धक्के बसत आहेत. लोकांनी घाबरून जाऊ नये म्हणून यापूर्वी मेरी संस्थेच्या भूवैज्ञानिक अधिकारी चारुलता चौधरी यांच्यासह जिल्हा अधिकारी आदींनी भेटी देऊन या भागातील लोकांबरोबर चर्चा करत घाबरून जाऊ नका असं आवाहनही केलं होतं. तर काही लोकांनी घाबरून घराबाहेर ताडपत्र्यांच्या माध्यमातून तंबू रोवले होते. रात्रीच्या वेळी लोक झोपेमध्ये होते. कालांतराने हळूहळू भूकंपाचे धक्के बसण्याचे बंद झाले होते, पण आता पुन्हा भूकंपाच्या धक्क्यांची मालिका सुरू झाली असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गोटा आणि परिसरामध्ये भूकंपाचे तीव्र असा धक्का बसला. मागच्या हप्त्यातही 2-3 दिवस ही प्रक्रिया सातत्याने होत होती. एकेका दिवसामध्ये 5-6 धक्के बसत आहेत आणि हे सातत्याने गेल्या वर्षी, त्याच्या अगोदरच्या वर्षी, त्याही अगोदर असं 3-4 वर्ष सातत्याने ही प्रक्रिया ह्या भूगर्भातील हालचाली होत आहेत आणि समाज मन या अनुषंगाने थोडंसं घाबरलेलं आहे. जनता भयभीत झालेली आहे. प्रशासनही त्या दृष्टिकोनातून दखल घेऊन मेरी संस्थेशी संपर्क करत आहेत आणि भूकंप किंवा त्या संदर्भातल्या ज्या भूगर्भातील घडामोडी आहेत त्या घडामोडीची लोकांना माहिती देत आहेत. पण जनतेच्या मनामध्ये थोडीशी भीतीदायक वातावरण आहेच आणि ते कमी होण्याच्या अनुषंगाने प्रशासनाच्या प्रतिनिधींनी या ठिकाणी येऊन मार्गदर्शन करायची गरज आहे. तलाठी आपापल्या पातळीवरती गावागावामध्ये माहिती घेत आहेत. सकाळी तलाठी भाऊसाहेबांनी मला फोन केला आणि साधारण 8:35 दरम्यान त्याची नोंदही आपल्या मेरी संस्थेकडे नाशिकच्या झालेली आहे. 2.8 रिश्टर स्केलचा आज सकाळचा धक्का बसल्याची माहिती व्हॉट्सअपच्या माध्यमातून मिळालेली आहे.